विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल सुंदर Oh!
विठ्ठल परमा थोर भक्तिया
रावण देवा हे चितोर भक्ति रावण देवा संकल्पावे माया संसार संकल्पावे माया संसार चितोर भक्ति आवण देवा हे चितोर भक्ति आवण देवा संकल भावे माया संसार संकल भावे माया संसार हे विनयानंते तैसे राम हे विनयानंते तैसे राम हे विनयानंते तैसे राम सोजावे समाधान हे सोजावे समाधान भक्ति आ हे चितोर भक्ति
Thank you.
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन 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 बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो तेजस्वी नमो पांडुरंग तुझ्या दर्शनाने पाप जाई भंगा तुझ्या लीलेचा पार कळे न कोणा नमस्कार माझा जय जय विक्रम नंदना ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भाग गेला साक्षात परमात्मा मज भेट विला विसरू कशी मी गुरुपादुकाला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्त ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकी शरण्ये त्र्यंबकै गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताद्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत शिरोमणी असणारे तुकाराम महाराजांचा भक्तीचे महात्म्य सांगणारा उपदेश पर प्रकरणातील असा अभंग आहे विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर दरवर्षी प्रमाणे आपल्या या चिखली नगरीमध्ये गांधीनगरमध्ये माऊली गुरुदेव महिला मंडळ महिला समिती आणि सर्व गांधीनगरवासी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा तथा श्री हरिकीर्तन
नेहमीप्रमाणे आयोजन केलेलं असतं. आज अध्ययन करून तेही हे करणं खरंच साधी गोष्ट नाहीये. आमच्यासारख्याला दिनरजनी ह्याची नंदा गोविंदाचे पोवाडे नाही का, त्यालाच वाहून घेतलंय, त्याचे व्रत घेतलंय, त्यालाच अर्पण झालंय, त्याच्यामुळे आम्ही रात्रंदिवस कीर्तन केलं काय, रात्रंदिवस कथा केली काय, याला महत्व नाही, लक्ष द्या. कारण का आम्ही ते व्रत घेतलंय, परंतु सर्व सांभाळून संसार परमार्थ सर्व करून ह्या करत आहेत ना, खरंच खूप मला त्यांचा अभिमान वाटतो. जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आणि त्यांनी जे हेडिंग दिलंय ना, आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती, मला खरंच ती जुळलेली आहे त्यांच्याशी नाही का. आता महिला मंडळ टाळकरी आपल्याला दिसत आहे, याच्यामागचं कारण आहे सर्व त्यांचा प्रपंच सांभाळून सुद्धा भगवंताकडे टाळकरी व्हायचं म्हणजे का आले वाजवले असं होईल का, नाही नाही, याच्या मागचं कारण आहे त्यांचा त्याग आहे त्याच्या मागे. म्हणून त्या भगवंताचं नाम चिंतन करत असताना देवी दिला देव भजन गुमटा तो या झाला फाटाबाधिकेचा. देवानं ज्याच्यासाठी दिलाय करी बापा तसही त्याचा स्वार्थ. आपला स्वार्थ कशामध्ये आहे, करोडोची संपत्ती कमवण्यामध्ये स्वार्थ आहे, भगवंताचं नाम चिंतन घेण्यामध्ये स्वार्थ आहे. आदरणीय जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांच्याकडे साधना करणारे साधक गेले. साधकांनी काही प्रश्न केले, महाराज भक्ती म्हणजे काय, तिचे प्रकार किती, ती कशी करावी, ती कोणी केली होती का, भक्ती केल्याने काय फळ मिळत. महाराज बोलू लागले, सप्तम स्कंदाच्या आदरणीय प्रल्हादजी खूप छान बोलून जातात वडिलांना हिरण्यकश्यपूंना. तुम्ही कथा परवाला कथा श्रवण केली असेल. आपल्या वडिलांना हिरण्यकश्यपूंना प्रल्हादजी सांगतात, बाबा नवविध प्रकारच्या भक्तीचं मी काय केलंय, श्रवण केलंय. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवविध प्रकारची भक्ती आहे. श्रवणं तुम्ही करता ती श्रवण भक्ती आहे. कीर्तनं आम्ही बोलतो ते कीर्तन भक्ती आहे. अर्चनं दास्य भक्ती. नवविध प्रकारचे भक्तीचे प्रकार सांगितले. मग असं असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेव्हा भक्तीचं विश्लेषण करायला लागले तेव्हा मात्र त्यांच्या समोर नारदजीचं चित्र उभं राहिलं. नारदजींनी नारद भक्तीसूत्रामध्ये जास्त वेदांतामध्ये जाणार नाही, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. नारदजींनी नारद भक्तीसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना अथातो भक्ती व्याख्या श्यामा सांगितलं, म्हणजे मी आता भक्तीची व्याख्या करतो. आणि भक्तीची व्याख्या करत असताना मग त्यांच्या लक्षात आला यथा ब्रज गोपिका नाम. त्या ब्रज गोपिकांना विचारा भक्ती म्हणजे काय, भक्ती कशाला म्हणतात. सहा प्रकार सांगितले, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अवच्छिन्न रूपम सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम. गुणरहितम भगवंताकडे बघून प्रेम करत होत्या, काय अपेक्षा होती त्यांची. कामना रहितम काय अपेक्षा केली त्यांनी. प्रतिक्षण वर्धमानम भगवंत जेव्हा अंतर्धान झाले आणि भगवंत अंतर्धान झाल्यानंतर जी गोपिकेची अवस्था झाली आहे, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हा वनमाळी वेगी भेटवा का. माऊलीच्या शब्दात सांगेन, माऊली सांगतात जीवीची आजीवा प्रेम भावाची अभावा तुझ विन केशवा अनुनावडे जीवे अनुसरलीये अजुनी का नये वेगी अनायतो सये प्राणो माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रुखमा देवीवरू विठ्ठल गे माये. अशी अवस्था त्यांची प्राप्ती झाली का, कारण तो भगवंत त्यांना पाहिजे. अवच्छिन्न रूपम देव पाहवया गेलो देवची होनी ठेलो ही अवस्था अवच्छिन्न रूपांची आहे. कारण देवाला बघायला गेल्यानंतर देवाचीच अवस्था प्राप्त होते, याच्या मागचं कारण आहे. आदरणीय संत खूप छान बोलतात. संत सांगतात एकदा का नजरेमध्ये भगवंत बसले ना दुसरं कोणाला बघायची इच्छा होत नाही. जिनकी नजरों में है श्याम प्यारे वो तो रहते हैं जग से निराले. जिनकी नजरों में है श्याम प्यारे
एकदा का तो भगवंत हृदयामध्ये बसला, एकदा का तो भगवंत अवच्छिन्न रूपम अवस्था आपली झाली, दुसऱ्याला बघण्याची कामदेव जरी आला तरी बघण्याची इच्छा होत नाही. अवच्छिन्न तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी सारुनिया, हो पाहता पाने दुरी सारुनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी. त्या भगवंताला बघितल्यानंतर थोडं लक्षात नाही आलं बरं का माझ्या, म्हणून हे केलं नाही. तो हा तो हरे श्री हरी, तो हरे, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारोनी, पाहता पाणी दुरी सारोनी सावली. अरे क्या बात है. त्या भगवंताला बघितल्यानंतर बघा तुम्ही, एकदा भगवंताचा वेळ लागू द्या. मीराबाईच्या भाषेत सांगेन एवढंच काय, मेरी लगी श्याम संग प्रीती दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीती दुनिया क्या जाने, हो मेरी लगी श्याम संग प्रीती दुनिया क्या जाने, हो मेरी लगी श्याम संग प्रीती दुनिया क्या जाने. आणि म्हणून त्या भगवंताशी एकदा नातं जुळल्यानंतर समाजाशी नातं बघा तुम्ही, भगवंतामध्येच लीन होऊन जातो. अवच्छिन्न रूपम सूक्ष्मतरम अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, आणि अनुभव रूपम. आणि महाराजांनी या अभंगामध्ये आपला अनुभव प्रगट केला आहे. भक्तीचे महात्म्य सांगत असताना श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, चतुर्विद्या भजन्ते माम जना सकृत्य अर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी, चार प्रकारचे भक्त भगवंताला बघतात. लक्ष द्या, आर्त भक्त कशाला म्हणतात सांगितलं जातं, संकट काळी केलेली भक्ती याला आर्त भक्त म्हणतात. अनेक उदाहरण देता येईल, द्रौपदीचं उदाहरण देता येईल, जेव्हा संकट आलं देवा धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी, आर्त भक्ता होती. याही पेक्षा कालच्या प्रसंगामध्ये आपण श्रवण केलं असाल गजेंद्र चरित्र, गजेंद्र चरित्राच्या वेळेस सुद्धा गजेंद्र सुद्धा भगवंताला आवाज देतो, हे गोविंद हे गोपाल लवकर आहे भगवंता. कारण एकच परमात्मा असा आहे की तो आपल्याला संकटातून सोडणारा, याला आर्त भक्तीचं लक्षण म्हटलं जातं. जिज्ञासू जिज्ञासू जाणावया लागी भजे, देव कसा आहे त्याचं सगुण साकार रूप कसं आहे मनाला लागलेली उत्कंठा याला जिज्ञासू भक्त म्हणतात. अर्थार्थी अर्थार्थी भक्ताचं लक्षण सांगताना दोन उदाहरणं दिली गेलीत, एक बिभीषणजी आणि एक सुदामाजी. तुम्हाला वाटेल दीदी तुम्ही सुदामाजी सांगताय, परंतु सुदामाजी तर कशा अपेक्षा नव्हती, अपेक्षा नव्हती लक्ष द्या, परंतु पत्नीच्या म्हणण्यानंतर गेले होते. लक्ष द्या, येही तेवढं खरं आहे अर्थार्थी भक्तीचं लक्ष. आणि ज्ञानी ज्ञानी भक्त याला म्हटलं गेलं, ज्ञानी आत्मे व मे मतम सांगितलं भगवंतानी, ज्ञानी पुरुष माझा आत्मा आहे. जे करंजले गांजले त्याची हरे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेजी जाणावा. हे करंजले गांजले त्याची हरे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेजी जाणावा.
अर्जुन तिष्ठति भगवंत नाही अशी जागाच नाही सर्वत्र आहे जडी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र असलेला परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जगद्गुरु सर्व घटी राम देहारे बोलून जातात सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी हजारो किरणांनी व्याप्त असलेला परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो नाही अशी जागाच नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात बाबा अनुभव प्रकट केलाय. सांगत असताना साधकांनी विचारलं महाराज आम्हाला तर दुसरं काहीच येत नाही. मग देवाला कोणत्या प्रकारची भक्ती आवडते अभंगाचं पहिलं चरण ह्याची थोर भक्ती आवडते Hey.
ती थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची महाराज बोलून जातात बाबा चकार लागलाय बर का प्रत्येक ठिकाणी महाराज चकार लावत नाही महाराज असंही म्हणू शकले असते ही थोर भक्ती वजन राहिलं नसतं